महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। परतीच्या पावसात आणि क्यार वादळात घातलेल्या धुमशानात आधी शेतकरी आणि मच्छीमारांचा दिवाळीतच दिवाळा निघाला। कोकणात झालेल्या या नुकसान बघून आमदार मंत्री इलो आणि गेलो, पण कोकणच्या शेतकरी मच्छीमारांका तो काय देऊन गेलो ह्यो एकच प्रश्न हयल्या शेतकरी आणि मच्छीमारांका पडलो। हा बघूया तो स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी कोकणातलो स्वाभिमानी कणोसलेलो शेतकरी मच्छीमार बोलताय। आता स्वाभिमानी ख्याका तर कोकणात काय झाला तरी कोकणातलो शेतकरी उपाशी मरात, पण कोणाकडे भीक मागाचो नाय। संकटार पळ काढून जीवाचा बरा वाईट करणाऱ्यातली आमची जातच नाही। म्हणानच आजतागायत कोकणातले शेतकरी आणि मच्छीमारांक मायबाप सरकारान कधी जास्तीचं महत्व ता देऊकच नाही। संकट येताला आणि जाताला कोकणातले शेतकरी मच्छीमार काय बोलाचोय नाही। सरकारकडे ढीकभर कागदपत्र घेऊन चार खेपे मारीत भीक मागूची देखा सवयच नाही। म्हणान आमची कोण दखल घेणार नाही। असं असला तरी ह्या वेळेक आमची दखल घेतल्यानी ती घेऊकच वय होती। निवडणुकीचो निकाल लागान 4 दिवस जाऊच्यात कोकणात परतीच्या पावसान आणि क्यार वादळान अक्षरशा धुमाकूळ घातल्या। ऐन दिवाळेत आमच्या घरादारार इल्ल्या या संकटान आमचा अगदी दिवाळाच काढल्या। 4 दिवस आधी गुलाल उधळलेल्या आमच्या आमदारांका त्यांच्या जबाबदारीची आणि आम्ही डोळे झाकून घातलेल्या मताची जाणीव झाली। आमच्या नुकसानीची जाणीव झाल्यावर झालेला नुकसान बघून आमचो आमदार इलो येताना मंत्र्याक पक्षाच्या पुढाराक घेऊन इलो। राज्यात सत्ता स्थापनेचा घोडा अडलेला असताना हे लोक होईले या काय थोडा। नाहीतर आमचो मत्स्य विकास मंत्री दिवाळीची सुट्टी असल्यागत समुद्रात इलो, ताज्या फडफडीत माशांनी दोन्ही हातांनी ताव मारून गेलो। कायच नाही म्हटला तर जाता जाता नुकसान भरपाईचे आश्वासन नाही देऊन गेलो। तर आमचो आमदार मंत्री आमच्या कुंड्यात आपलो फौज फाटो घेऊन इले। त्यांच्या बरोबर इल्ल्या फौज फाट्यान आडव्या झालेला भात आणखीन आडव्या घातल्यानी नुकसान बघू गेलेल्याचे 4 फोटो काढल्यानी जाऊच्या एक मात्र अधिकाऱ्याक सरसकट पंचनामे करूचे आदेश दिल्यानी। तर आमका कोकणातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीची मदत दिली जाईल। तर आधी शेतीचे नुकसान भरपाई मग सरकार अशी गर्जना करीत कोकणातल्या शेतकरी मच्छीमारांका वाऱ्यार सोडून नाही जाऊचो असं आणखीन एक आश्वासन देऊन गेलो। आता तुमका समजलाच असत ना, आमदार मंत्री इलो आणि गेलो जाताना शेतकरी मच्छीमारांका काय देऊन गेलो ता। ते तर केंद्राकडून 10,000 कोटी इले तशी गजल ऐका गेली। आता ते कधी मिळतील काय चमच्या नेत्यांकडून मधल्या मधी धापू होतील याचो काय नेम नाही। देव करो आणि बेगीन काही ती नुकसान भरपाई मिळो। बाल पोरांका दिवाळीत नये कपडे घालू गावात नाही ते नाही। झालाच तर तुळशीच्या लग्नाच्या आधी जरी काय दिल्यानी तर गोडा धोडाचा खाऊन दिवाळीचो शेवट तरी गोड करू मिळत इतक्याच कायता। विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।